नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 10:00 बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची एक महत्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते भांडूप स्थानकादरम्यान जलद मार्गावरती रुळाला तडे गेल्यानं वाहतूक विस्कळीत झाल्याचं कळतंय. धीम्या मार्गावरून त्यामुळे ठाण्याकडे वळवण्यात ही जी वाहतूक आहे ती जलद मार्गावरची वाहतूक आता धीम्या मार्गावरून वळवण्यात आलेली आहे. कारण कांजूरमार्ग ते भांडूप स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडे गेलेले आहेत. त्यामुळे खरं तर आधीच आज मेगा ब्लॉकचं देखील प्लॅनिंग आहे आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं मध्य रेल्वेची वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे. त्यामध्ये उद्या गणरायाचं आगमन आहे, त्यामुळे निश्चितच आज गणेश भक्तांची खरेदीची लगबग असणार आहे. त्यासाठी अवघ्या भल्या पहाटेच अनेकांनी घरं सोडलेली आहेत खरेदीसाठी आणि त्यामध्ये अशा पद्धतीनं रेल्वेची वाहतूक विस्कळीत होणं हे निश्चितच मुंबईकरांसाठी मनस्तापच म्हणावा लागणार आहे. मनोज कुलकर्णी यांचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. मनोज, एकूणच काय अपडेट? हॅलो. हा मनोज, माझा आवाज येतोय. एकूणच काय अपडेट? मुंबईकरांना खर तर मोठ्या समस्येचा सामना करावा लागतोय. सणासुदीचे दिवस आहे, त्यामुळे घराबाहेर पडलेला मुंबईकर आता वाहतूक कोंडी सोबतच या लोकलची जी वाहतूक विस्कळीत झाली त्याला देखील सामोरे जातोय. अगदी बरोबर आहे. गणेशोत्सव आता उद्यावर येऊन ठेपलेला आहे आणि त्यानिमित्तानं मुंबईकर चाकरमानी जो आहे तो बाहेर पडलेला आहे खरेदीसाठी म्हणा किंवा बाहेरगावी जाण्यासाठी बाहेर पडलेला असताना आज सकाळी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग ते भांडूप स्थानकादरम्यान जलद मार्गावरचा जो ट्रॅक आहे रूळ आहे त्याला तडा गेला होता आणि त्यामुळे 9 वाजेच्या दरम्यानची ही वाहतूक जी आहे ती कल्याण ठाणेकडे जाणारी ती पूर्णतः ठप्प झालेली होती. त्यानंतर मात्र ही वाहतूक जी आहे ती धीम्या मार्गावरून ठाण्याकडे वळवण्यात आली होती. त्यामुळे ज्या बाहेरगावी जाणाऱ्या मग मेल एक्सप्रेस असो किंवा लोकल असो ह्याच्या सगळ्या खोळंबा झालेल्या आहेत आणि त्यामुळेच ऐन सणासुदीच्या वेळेतच आणि सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुंबईकरांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. हा रूळ दुरुस्तीचा कामासाठी सुरुवात झालेली आहे परंतु अजूनही किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे मात्र हे काम दुरुस्त करण्यासाठी किती वेळ लागेल हे सांगण्यात आलेलं नाहीये. त्यामुळे आशा करत लवकरात लवकर रेल्वे प्रशासन याची दखल घेऊन तातडीनं ही जी समस्या आहे ती सोडवेल. कारण आज निश्चितच मोठ्या समस्येचा सामना गणेश भक्तांना करावा लागतो. उद्या सणासुदीचा दिवस आहे. धन्यवाद मनोजच्या माहितीसाठी. तर गणेशोत्सवासाठी आपल्या गावी जाण्यासाठी सगळ्यांचीच घाई सध्या सुरू असल्याचं बघायला मिळते. विशेषतः कोकणात जाणाऱ्यांची संख्या तर प्रचंड आहे, मात्र विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी गावी जाणाऱ्यांच्या रस्त्यातही विघ्न आड येत आहे. कारण एकीकडे मुंबई गोवा हायवेवरती प्रचंड ट्रॅफिक जाम झालाय, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर खड्ड्यांनी आधीच प्रवासी हैराण झालेत. अक्षरशः तासन तास या प्रवासाला लागत आहे. तर दुसरीकडे कोकणामध्ये जाणाऱ्या ट्रेनही उशिराने धावत आहेत. एकतर या ट्रेनला प्रचंड गर्दी आहे आणि त्यातच उशीर, त्यामुळे गावी जाणारे मुंबईकर जे आहेत ते वैतागल्याचं चित्र बघायला मिळत आहे. ही दोन दृश्य आपण पाहतो. एकीकडे वाहतूक कोंडी आहे रस्त्यावरती, तर तिथेच रेल्वे प्रवासही उशिरानं धावतोय. त्यामुळे निश्चितच गणेशाच्या आगमनाच्या उत्सुकतेपोटी आपल्या गावी निघालेला जो चाकरमानी आहे त्याला मोठ्या समस्येचा सामना करावा लागतोय. बघूया पुढची बातमी. मुंबईमध्ये सर्वत्र सध्या बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरदार सुरू आहे. ठिकठिकाणी मंडळं देखावे साकारत आहेत. देवनारमधील छत्रपती संभाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि याच निमित्तानं या मंडळानं विष्णू देवतेला समर्पित असलेलं अंगकोट वाट या नावानं प्रसिद्ध असलेलं जे भव्य मंदिर आहे त्या मंदिराची भव्य अशी प्रतिकृती यंदा साकारलेली आहे. गणेशोत्सव 2 दिवसावर आलेला आहे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहेत ते आपापल्या या गणेशोत्सवाच्या दरम्यान वेगवेगळे जे देखावे ते करण्याच्या अंतिम टप्प्यात आलेले आहेत. आपण आहोत आता देवनारमध्ये आणि देवनारच्या या संभाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला यावर्षी 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्याच अनुषंगाने यावर्षी संभाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने एक आगळा वेगळा असा हा देखावा निर्माण केलेला आहे. आपल्या समोर जो देखावा दिसतो आहे तो आहे कंबोडिया या देशातला अंकरकोट वाट येथील विष्णू मंदिराचा. अतिशय उत्कृष्ट रेखीव असं या ठिकाणी त्यांनी काम केलेलं पाहायला मिळते आहे. गेले 1 महिना झाला आहे या ठिकाणी जे या मंडळाचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत ते गेल्या 1 महिन्यापासून या देखाव्याला काम देण्यासाठी कामाला लागलेले आहेत.
बाराव्या शतकातलं हे विष्णू मंदिर आहे जे भारतीय संस्कृती आहे असं सांगितलं जातं की पूर्ण पृथ्वीवर या भारतीय संस्कृतीचा छाप पडलेली आहे. ती कालांतराने कुठेतरी लुप्त झाली होती परंतु आजही अनेक ठिकाणी ती भारतीय संस्कृती आपल्याला पाहायला मिळते आहेत. या ठिकाणी जो गणेश मूर्ती आहे त्या गणेश मूर्ती आतमध्ये गाभाऱ्यात बसल्यानंतर समोर जे दिसत आहे त्या कंबोडियाच्या तिथल्या मंदिरामध्ये एका बाजूला भिंती दिसतात, त्याच भिंतीच्या बाजूला झाडंसुद्धा असल्याची ती प्रतिकृती आहे आणि बाजूला ज्या भिंती असतात त्याला खिडक्या असल्याचीही म्हणजे हुबेहूब अशा प्रकारची ही प्रतिकृती या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि ही तयार करण्यासाठी या गणेश मंडळाचे जे सदस्य आहेत अमोल आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना विचारूया ही कल्पना कशी तुमच्या डोक्यामध्ये आली आणि साकारण्यासाठी किती वेळ लागला? कल्पना डोक्यात आली म्हणजे 50 वर्ष होतं, काही वेगळं करण्याचा प्रयत्न होता आणि अशी प्रतिकृती लावणं हे खूप चॅलेंजिंग काम होतं. आणि साकारायला जर वेळ म्हणालात तर माझी पूर्ण 20 ते 25 जणांची टीम पूर्ण महिनाभर इथे काम करते. त्याचं तुम्हाला हे तर कळलंच असेल की बघितल्यावर की काय काम झालं आहे आणि मंडळाने आपल्याला सुवर्ण संधी दिली त्याबद्दल मंडळाचा मी आभारी आहे. अंतिम टप्प्यातली ही तयारी आहे आणि येत्या 2 दिवसात मुंबईकरांना एक वेगळ्या प्रकारचा देखावा गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट मोहन दुबेचा मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यानंतर